पुढच्या सत्राचे आपले खास पाहुणे तरुण पाहुणे मयूर कामत. वेलकम मयूर. पॉलिमर टेक्नॉलॉजी वगैरे वगैरे एका बाजूला आणि आठव्या वर्षी साप पकडणं, हां, या दोघांची साईड बाय साईड अशी सांगड तू तुझ्या करिअरमध्ये कशी घातलीस रे? तर जेव्हा पहिल्यांदा साप पकडायचा माझा जो योग होता तो इट वॉज नॉट प्लॅन्ड. बर. फुटबॉल खेळत होतो आणि अचानक एका फुटबॉलच्या खालती तो साप आढळून आला आणि बरोबर जेवढे फुटबॉलची टीम होती ते सगळ्यांनी त्याला मारायचा निर्णय घेतला. पण आय टूक अ स्टेप फॉरवर्ड अँड आय डिसाइडेड की आपण याला वाचवूया. तेव्हा सरपंची ओळख नव्हती, पण कसाबसा मी एक बाटली शोधून त्याला प्लास्टिकच्या बाटलीत भरला आणि घरी घेऊन आलो. तू सापाला प्लास्टिक भरला म्हणजे हात नाही लावला, ओके? कारण मला माहिती होतं साप विषारी असू शकतो आणि विषारी साप चावल्याने मृत्यू होतो हे मला चांगलं माहिती होतं. तेव्हा कसा बसा बाटली लावली त्याला, तो बाटलीत गेला आणि घरी घेऊन आलो. घरी आणल्या आणल्या त्याला ठेवल्यानंतर 2 दिवस त्याला बिस्किटं खायला घातली. कारण सापाविषयी काही माहिती नव्हती मला. वडिलांना असाच एक प्रश्न विचारला की साप काय खातो, वडील म्हणाले माहीत नाही. नंतर माझ्या आणि माझ्या भावाचे खूप प्रयत्न चालले, आम्ही त्याला टमॅटो काकडी जे मिळेल ते खायला घालायचो, पण काही त्याचा परिणाम झाला नाही. शेवटी आम्ही असं ठरवलं की याला आपण सोडून देऊया आणि आम्ही तो जंगलात नेऊन रिलीज केला. तो माझ्या आयुष्यात आलेला पहिला सर्प कोणता होता, कोणत्या जातीचा होता, विषारी होता का बिनविषारी होता याची जाणीव नंतर मला 2 वर्ष अजिबात नव्हती. तर पहिलं पुस्तक जेव्हा मी सापाचं उघडलं तेव्हा मला साप तो ओळखता आला आणि माझं नशीब किती चांगलं होतं बघा. तो पहिला साप जो मी रेस्क्यू केला तो घोणस होता. त्याला इंग्रजीत काय म्हणतात? रझल्स वायपर. रझल वायपर आणि खूप व्हेनमस स्नेक आहे. पण तो साप बघितल्यावरती मला अशी एक जाणीव झाली की जोपर्यंत तुम्हाला संपूर्ण ज्ञान नाही तोपर्यंत कोणत्याही फील्डमध्ये तुम्ही पुढे सरकू शकत नाही. आणि नंतर मी तो पुस्तकांचा अभ्यास चालू केला, पुस्तकं वाचली, साप आयडेंटिफाय करायला शिकलो आणि हळूहळू मग रेस्क्यू करायला शिकलो. माझ्या आयुष्यात सर्वात मोठा ड्रॉबॅक मला जर जाणवतो की माझ्या फील्डमध्ये मी जेव्हा होतो, जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा माझ्या डोक्यावर कोणत्याही गुरूंचा हात नव्हता. अँड दॅट इज वाय इट टूक मी 10 इयर्स टू कम टू दिस स्टेज. आणि म्हणूनच मी ही संघटना काढली, वाईल्ड लाईफ इमेजेस अँड रिफ्लेक्शन्स. आणि आमचा उद्देश हाच आहे की ज्या लोकांना इंटरेस्ट आहे, ज्या लोकांना मनापासून वाईल्ड लाईफविषयी प्रेम आहे, आवड आहे, त्यांना सही दिशा दाखवण्याचं काम, त्यांना व्हॉलंटरी काम करायचं असेल ते व्हॉलंटरी काम करू शकतात, ॲनिमल रेस्क्यूमध्ये काम करू शकतात, असं आमचं NGO आता करत आहे. ते अवेअरनेस प्रोग्राम आणि आम्ही ते करतो. बरं, मग आता हे करता करता आपण थोडं तुझ्या शिक्षण आणि हा छंद ह्याच्याकडे. जेव्हा मी शिक्षणासाठी बाहेर गेलो तेव्हा इट वॉज फ्रीडम, नो रिस्ट्रिक्शन्स, नो बॅरियर्स. संध्याकाळी विचारणारं कोण नाही आहे किती वाजले, नो बडी, नथिंग. सो फर्स्ट इयर आय एन्जॉयड. फ्रॉम द सेकंड इयर आय डिसाइडेड टू गिव्ह अ व्हेरी डिफरंट अँगल टू माय करिअर. आणि आय वॉज व्हेरी लकी की माझं जिकडे शिक्षण झालं अकोल्याला तिकडे जवळच मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे. okay. मेळघाट टायगर रिझर्व. मी जेव्हा पहिल्यांदा मेळघाटात पाय ठेवला आय वॉज इन लव्ह विथ मेळघाट. ऑफकोर्स टायगर मेळघाटमध्ये लवकर दिसत नाही पण टायगरविषयी मला एक खूप आवड होती. दॅट चेंज माय लाईफ. आता त्या 2 वर्षामध्ये म्हणजे वाईल्ड लाईफ सायंटिस्ट म्हणून तुझ्यातले कुठले पैलू येत असे जे आत्ता जे डेव्हलप झालेले तुला दिसतात? मेळघाटात मी भरपूर व्हॉलंटरी काम केलं, सेन्सेसमध्ये भाग घेतला. पण मला एवढं लक्षात आलं की नुसती जंगल पाहणं, टुरिस्टसारखं जाणं, टायगर बघणं, ॲनिमल्स बघणं इज नॉट फॉर वॉट वी आर बॉर्न फॉर. आय रिअलाइज्ड इन द फ्यू नेक्स्ट कमिंग इयर्स की आय हॅव कम हिअर विथ अ रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स प्लॅनेट अर्थ अँड आय लुक फॉरवर्ड टू कम्प्लीट माय रिस्पॉन्सिबिलिटी बिफोर आय लूज माय सेल्फ. सो त्याच्यानंतर जेव्हा मी ही संघटना चालू केली तेव्हा अवेअरनेस प्रोग्राम चालू केले. फोटोग्राफी हा तेव्हा छंद नव्हता. तेव्हा नुसते टॉक्स सेमिनार्स घ्यायला सुरुवात केली अकोल्यातच. इट वॉज ऑल लिमिटेड टू अकोला. बर. मुंबईत तेव्हा काही नव्हतं. आय वॉज नॉट इवन नोन टू पीपल इन मुंबई. आणि तिकडे अकोल्यातली प्रत्येक शाळा आधी कव्हर केली, मग रुरल एरियाजमध्ये गेलो. त्या प्रेझेंटेशनमध्ये आहे सगळं दाखवेन मी. रुरल एरियाजमध्ये गेलो, रुरल एरियाजमध्ये अवेअरनेस क्रिएट केला आणि असं स्लोली स्लोली करत स्वतःला डेव्हलप करत पुढे सरकलो. मी जेव्हा परत ग्रॅज्युएशन संपलं माझं तेव्हा माझा भाऊ जळगावला शिकायला होता. त्याला मी सांगितलं मी बसमध्ये येतो आहे आणि माझ्यासोबत 2 पपीज आहेत, पोपट आहे एक बोलणारा, 6 पिरानाज आहेत, कासव आहेत आणि अन्य काही गोष्टी आहेत.
तर माझा भाऊ म्हणाला आय विल जॉईन यू इन द बस. आणि मी बस जेव्हा पकडली त्याच्या अगोदर मी घरी काकांना फोन केला आणि सांगितलं काका गाडी घेऊन दादरला या. माझे काका एवढे स्मार्ट, त्यांनी फोन करून बाबांना सांगितलं. तर बाबांना असा प्रश्न पडला खरंच मयूरनी लग्न केलं की काय जो आम्हाला सांगत नाही आहे पण तो गाडी घेऊन काकांना दादरला बोलवतोय. अँड वेन आय केम बॅक इट वॉज लाईक वेन आय सॉ द सीन द लॉट ऑफ रिलेटिव्स टू वेलकम मी अँड आय रिअलाइज थिंग्स आर नॉट गोईंग द राईट वे. पण नंतर थिंग्स गॉट नॉर्मल. आता आपण त्याने आपल्यासाठी आणलेले जे इमेजेस आहेत तो स्लाइड शो बघूया. I started my life as a wildlife rescuer. मी भरपूर असे ॲनिमल्स रेस्क्यू केले सुरुवातीला आणि वाईल्डलाईफ रेस्क्यू करण्यामध्ये सुरुवातीला खूप त्रास झाला पण हळूहळू ॲज आय एक्सपिरियन्स आय लर्न्ड अ लॉट ऑफ थिंग्स. दीज आर ऑल फोटोग्राफ्स फ्रॉम अकोला जिकडे मी वाईल्डलाईफ रेस्क्यू सुरुवात केली. कॅमल्स, आउल्स, ऑल वाईल्ड बर्ड्स ज्यांना मेडिकल अटेन्शन पाहिजे होतं त्यांना आम्ही मेडिकल अटेन्शन द्यायचो. असे भरपूर प्राणी आहेत ज्यांना या निसर्गात त्रास होतो माणसाच्या इंटरफिअरन्समुळे. दे फेस थ्रेट्स. So that is where I realized that I had to do something. And Akolela jeva ami sarpanch sathi suruvat keli teva khup kami loko hoti. In fact people call me, they tell me that I am the pioneer for working for snake rescue in Akola. And there I built a team of people who started doing wildlife rescue. This is a photograph from Melghat. Nantar I used to go as a volunteer for census. Ikade bhatlele ji mula ahet tyana mi sangu ichchito ki dar varshi may mahinyat फॉरेस्ट डिपार्टमेंट एक सेन्सस प्रोग्राम आयोजित करतं ज्याच्यामध्ये तुम्ही त्या रिस्ट्रिक्टेड सँच्युरीमध्ये 7 दिवस जाऊ शकता, राहू शकता. 7 दिवस स्वतःचं जेवण करायचं, सकाळी उठायचं, फिरायचं, पगमार्क शोधायचे, परत यायचं, दुपारी 12 नंतर यू आर फ्री टू सी द फॉरेस्ट. अँड दोज 7 डेज आर द मोस्ट वंडरफुल डेज इन अ लाईफ ऑफ अ स्टुडंट. सो दिस इज दॅट सेन्सस फोटोग्राफ विच आय पार्टिसिपेटेड एव्हरी इयर अँड स्लोली वी मूव्ह ऑन. These are the three gems of my life. The first one is Kiran Shelar next to me, Rishikesh Chavan and Durgesh Pednekar. When I came to Mumbai, I realized that I needed to do something in Mumbai. And I found these three gems. And I set up this NGO called Wildlife Images and Reflections. They are like, they are not my brothers, okay? I don't call them brothers. They are me, okay? If I lose my life, I know that there are 3 replicas of Mayur Kamath who are going to continue my journey on planet Earth. This is when I started awareness programs. We started awareness programs for schools, शाळांच्या मुलांसाठी. जंगलात नेऊन आम्ही जंगलात घेऊन जातो त्यांना, त्यांना सांगतो विविध गोष्टी. कारण हाच एक टेंडर एज असतो ज्याच्यामध्ये तुम्ही चेंज करू शकता एका मुलांचं माइंड. मी जर यांना समजवायला गेलो तर यांना समजणार नाही ते. आय नो दॅट व्हेरी वेल. सो आय रादर टार्गेट चिल्ड्रन. वी गो टू रुरल एरियाज वी टीच अ लॉट ऑफ पीपल अँड माझं टार्गेट ऑडियन्स मुलंच असतात. आम्ही एक वॉटर होल क्लीनअप प्रोजेक्ट पण करतो. पावसा उन्हाळ्यात पाणी जेव्हा कमी होतं तेव्हा व्हॉलंटियर्स जाऊन सगळं वॉटर होल क्लीन्स करतात. कारण इकडेच या वॉटर होलवर उन्हाळ्यात प्राणी पाणी प्यायला येतात. दिस इज माय फर्स्ट फोटोग्राफ. आय बॉट दिस कॅमेरा. हा अतिशय मॅन्युअल कॅमेरा होता, निकॉन FM10. तुम्हाला फोटोग्राफी जे करत असेल त्यांना माहिती असेल. माझ्याकडे तेव्हा पैसे नव्हते, तेव्हा आय हॅड ओनली 10,000 रुपीज आणि मला हा कॅमेरा 3rd hand विकत घ्यावा लागला. अँड आय डिसायडेड टू एक्सप्लोअर द वर्ल्ड ऑफ वाईल्ड लाईफ फोटोग्राफी. अँड देन वेन आय स्टार्टेड क्लिकिंग, since I was on a manual camera, आत्तासारखं नाही आहे. The children who are sitting here, everyone who sits here, everybody knows digital camera is you click, 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 and then you delete, 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 delete. But when I started photography, it was not like this. There are a lot of images that I took. And
And as I took images, I have a collection of more than 10,000 slides now. And we use the slides as in awareness programs in schools, colleges, institutions around Maharashtra. This is my first photograph of a leopard. बिबळ्या मला कधी दिसत नव्हता आणि दिसला तो रात्री दिसायचा तेव्हा फ्लॅश नव्हती आमच्या कॅमेरावरती. तेव्हा आम्ही एक इनोव्हेटिव्ह असा कॅमेरा ट्रॅप बनवला. कॅमेरा ट्रॅप लोकांना माहिती असेल, इट्स अ डिव्हाइस. ॲनिमल क्रॉस झाला की तो ऑटोमॅटिक क्लिक होतो. जेव्हा आम्ही सर्वे केला आम्हाला कळलं ते 35,000 रुपयाचं डिव्हाइस आहे. म्हटलं 35,000 रुपये आपल्याकडे नाही आहेत, पण 35,000 काम करणारे आपले मेंबर्स आहेत. अँड आय बिलीव्ह इन देम. आय डिझाईन द कॅमेरा ट्रॅप. द कॅमेरा इज ऑन द ग्राउंड. द पर्सन इज गोइंग टू ट्रिगर इट इज ऑन द ट्री. And this is how we got our first leopard. We used to sit on the treetop with a string, okay? It was all mechanical. And there was a person sitting in the dusra paivatcha dusra kopra like mulga basayacha. Ani teva na railway, I don't know how many of you seen railway line cha railway madhe ashi ek angthi milayachi tim tim naavi. Bagitle asel tumhi ashi ek angthi ring hoti tim tim karayacha. Ami tya angthya ghetlya hotya. आणि तो माणूस जो तिकडे बसायचा त्या अंगठ्या दिल्या होत्या अशा पाची बोटात. ते फक्त ऑन करायचं आणि हा असा हात वरती ठेवायचा की तो टिमटिमा लागला की समजायचं कोणतरी येत आहे. आणि जेव्हा तो यायचा अॅनिमल तो युज टू क्लिक. अँड दिस इज हाऊ वी गॉट आवर फर्स्ट लेपर्ड. अमेझिंग. थँक्यू. ऑफकोर्स वी हॅड टू वेट 7 days फॉर दिस. पहिल्यांदा जेव्हा लेपर्ड गेला तेव्हा ओढ ओढ रे ओढ रे असं करत करत तो लेपर्डला कळलं वरती कोणतरी आणि तो लाईटनिंग स्पीडने गायब. सो इट वॉज ऑल माय एक्सपिरियन्स बट वी मॅनेज टू गेट वन. दिस इज आ फर्स्ट मॅसिव्ह पायथन जो आम्ही रेस्क्यू केला. अँड दिस वॉज ॲट मलाड. सगळ्या मेंबर्सना फोन केला आणि दॅट रेस्क्यू त्याला बाहेर काढण्यासाठी मी खूप प्रयत्न केला आम्ही दिवसभर फॉर 18 hours. आय कॅनॉट फगेट द डे 22 August 2002 कारण रक्षाबंधन होतं तेव्हा. आणि रक्षाबंधन असल्यामुळे बहिणींचे फोनवर फोन कुठे आहे करून. अँड आय वॉज अमेझ्ड. आय टोल्ड देम आय एम नॉट कमिंग टुडे. मी आज येऊ शकत नाही. आणि जेव्हा मी मेंबर्स आलो तेव्हा आम्ही तिकडे लाईट स्विच लावले आणि खूप प्रयत्न केला बाहेर काढण्यासाठी. हा काय बाहेर पडला नाही. दुपारी एकाने डोकं लावलं आपण इकडे वरतून असा खड्डा करूया आणि तो पाईप जिकडे येतो ना तो पाईप आपण फोडूया. तेव्हा पाईप फोडायचं किती प्रयत्न लागतात आम्हाला माहीत नव्हते. आम्ही तो कसा बसा मजूर पण नव्हते. खड्डा केला 10 feet खोल रस्त्यावरती त्या पाईपलाईनच्या खालतून आणि तो पाईप असा येऊन असा वळला होता. म्हणजे आम्हाला तो पाईप लागलाच नाही. आम्ही आपले खोदतच होतो. नंतर इट वॉज वेट अँड वॉच सिनारिओ. आम्ही रात्रभर तिकडे बसायचा निर्णय घेतला आणि रात्री 3:30 सुमारास साहेब बाहेर पडले. बाहेर पडले तेव्हा मला एक एक्सपिरियन्स आहे माझा पायथन कॅचिंगमध्ये की जेव्हा अजगर उतरतो कोणताही साप बिळातनं जेव्हा बाहेर पडतो तेव्हा त्याला 3/4 बाहेर येणं गरजेचं असतं. कारण 3/4 जर बाहेर नाही आला आणि तुम्ही जर गेला त्याच्यासमोर तर तो रिव्हर्स गेअरमध्ये परत आत निघून जातो. तर आम्ही असं ठरवलं की याला संपूर्ण बाहेर पडू द्या. पण आमचा तो एक डिसिजन घेण्याचा रिस्की होतं कारण तेव्हा नाल्याला पाणी होतं आणि नाल्यातलं पाणी एकदम घाण काळेकुट्ट प्राणी होतं एकदम व्हेरी डर्टी. बट वी वॉन्टेड टू सेव्ह दॅट स्नेक कारण याच्या अगोदर एक मोठी अजगराची फिमेल तिकडच्या लोकांनी मारली होती. तेव्हा त्याला आम्ही उतरायला टाईम दिला. तो खालती उतरला आणि आम्ही तशाच नाल्यात उड्या टाकल्या एवढ्या पाण्यात. आणि वी रेस्क्यूड इट. वी बॉट इट आउट. वी मेजर्ड इट. इट वॉज परहॅप्स द लॉंगेस्ट पायथन दॅट वी रेस्क्यूड. इट वॉज 14 feet long. 14 feet long. Wow. And we released it safely back into the wild. This is a leopard that I rescued in Poman. Ha virit padlela leopard hota. Kasa vasa tela ami tranquilize karun bahar kadla and I took it to Sanjay Gandhi National Park. This was my second leopard rescue. This is a crocodile rescued in Powai. And it is my first crocodile which was only 5 feet long, but it gave me a lot of experience. This is my second crocodile which we rescued in Borivali. It was the longest crocodile that I rescued, 8.5 feet long. Very massive, very big. 8.5 feet long, yeah, crocodile. 8.5 feet long. This is my second leopard that I rescued and this was again at beyond Vasai. हा जेव्हा विहिरीत पडला होता तेव्हा मला असं जाणवलं की याला मला वरती नाही देत नव्हतं आणता येत. म्हणून त्याला माझ्या स्वतःच्या पोटावर ठेवून मी वरती घेऊन आलो होतो. बट आय रिअलाइज्ड हाऊ हेवी दॅट ॲनिमल इज वेन आय केम अप. माय स्टमक वॉज नम फॉर द नेक्स्ट 3 hours. And I said to myself, God, if I eat and if I digest,
I will be happy. But when I got it up, I was very happy that the animal was saved. I had to go. मला खालती जाणं गरजेचं होतं, कारण जेव्हा तो त्याला डार्ट केला तेव्हा आमचं प्लॅनिंग चुकलं आणि तो खालती पडला. तो आय हॅड अ फिअर ऑफ हिम ड्राउनिंग, कारण तो बेशुद्ध याच्यात असतो, गुंगीच असतो. हा म्हणजे डार्ट म्हणजे ते गुंगीचं इंजेक्शन, त्याला इंजेक्शन दिलं, बाण मारला, तो पडला. पाणी फक्त नी एवढं पाणी होतं, पण इट कुड बी सफिशियंट फॉर दॅट लेपर्ड टू ड्राउन. सो आय टाईड अ रोप अराउंड माय वेस्ट, मी खालती गेलो, त्या लेपर्डला उचललं. अक्षरशः तो लेपर्ड डरकाळा फरड होता तेव्हा, आणि आय रिअलाइज्ड की आय हॅड टू सेव्ह हिज लाईफ. दोन तीन पंजे मारायचे त्यांनी प्रयत्न केले, पण दॅट वॉज सच अ क्लोज एन्काउंटर विथ दिस ॲनिमल की इनिशियली वेन आय वॉज गेटिंग डाऊन, मी ज्या खालती उतरत होतो मला बघत होता पाण्यातून, मान वरती करत, आणि वॉज ग्राउलिंग. बट वेन आय केम डाऊन अँड वेन आय डिसाइडेड टू पुल, ज्यावेळी मी त्याला जवळ घ्यायचा प्रयत्न केला, जेव्हा मी त्याला उचल उडायचा प्रयत्न केला, तेव्हा पण तो डरकाळी फोडत होता. पण जेव्हा मी त्याला खेचायला सुरुवात केली, ही रिअलाइज्ड की देर इज समवन डाऊन हिअर हु इज सेव्हिंग माय लाईफ. अँड आय सेट टू माय सेल्फ दॅट लेट्स गिव्ह ऑल द ॲनिमल्स वन चान्स बिकॉज दे डिझर्व इट. वेन आय हॅड दिस स्टॉक फुटेज, आय टोल्ड माय फादर आय वॉन्ट टू बी अ वाईल्ड लाईफ फिल्म मेकर. सकाळी सकाळी उठून मी बाबांना सांगितलं, बाबा मला वाईल्ड लाईफ फिल्म मेकर व्हायचं. बाबा म्हणाले काय, म्हटलं येस आय वॉन्ट टू डू वाईल्ड लाईफ फिल्म मेकिंग, अँड डॅडी सेड गो अहेड आय विल सपोर्ट, गो फॉर अ कोर्स. आय इन्क्वायर्ड अ लॉट ऑफ कोर्सेस. मी जेव्हा कोर्सेस इन्क्वायर केले, मला असं जाणवलं बॉम्ब चार्जेस व्हेरी एक्सपेन्सिव्ह. आय सेड नो डॅडी, आय डिंट सेड, डॅडी सेड नो. ओके, अँड वेन ही सॉ द फीज ही सेड व्हॉट आर गोइंग टू डू, पैसा वसूल होगा क्या. आय डोंट नो, आय सेड आय डोंट नो व्हॉट आर द आस्पेक्ट्स ऑफ वाईल्ड लाईफ फिल्म मेकिंग इन इंडिया. मला तेव्हा काय माहीत नव्हतं. अँड देन दॅट इज वेन ॲनिमल प्लॅनेट केम इन टू पिक्चर. When I was at home watching TV, I saw this ad that Animal Planet was inviting filmmakers from, amateur filmmakers from all the, around the world, and they wanted us to make a 3-minute DVD. I started making that DVD. Mala deva editing pan yet nahota. Kasa vasa mi editing kela, ti DVD banavli ani pathavli. That's a very long story. You need another invitation from Ved to me to tell you that story. Okay. I know we are running very short of time. But somehow I sent a DVD and I realized ki सिलेक्ट झालं तर ठीक आहे. वॉज कॉन्फिडेंट इंडियामध्ये सिलेक्ट होईल. इंडियातून पण भरपूर ऍप्लिकेशन होते, 8,000 ऍप्लिकेशन होते. 8,000 इंडियात, जगाभरातून 32,000 ऍप्लिकेशन होते, 32,000 ऍप्लिकेशन्स. अँड वेन दे चोज द फायनल 6, आय गॉट अ फोन कॉल फ्रॉम अ प्रोड्युसर अँड ही सेड मयूर बी प्रिपेअर्ड टू फ्लाय टू साऊथ आफ्रिका. आय वॉज इन माय फॅक्टरी, आय शाउटेड, आय शट डाऊन ऑल द मशीन्स, शटर बंद किया. आय टोल्ड माय डॅड फ्रॉम नाव ऑन युअर सन इज अ वाईल्ड लाईफ फिल्म मेकर, ही इज नॉट अ पॉलिमर इंजिनियर. आय फ्ल्यू, त्यानंतर लॉट ऑफ इन्सिडेंट्स हॅपन, देर वॉज अ लॉट ऑफ बॅड लक इन माय. मला वडील म्हणतात की माझी गाडी धक्का स्टार्ट आहे, काय कुठे सरकायचं पुढे धक्का मारायला लागतो मागून. भरपूर ड्रॉबॅक्स आले मला तिकडे, माझं हार्ड ड्राईव्ह फेल झालं, भरपूर असे इन्सिडेंट्स झाले. आय लॉस्ट होप, पण आय डिसाइडेड डॅट आय शुड गिव्ह इन. These are some images of South Africa where I decided to make a film. All 6 students were trained in for 1.5 months, and where they taught us how to track wildlife. This is, we are tracking a cheetah. This is my little hero Litimba. Haa ek chota mulga mi majha film madhe ghetla. And when I started making film with him, I realized that it is very difficult to make film with children. But I had a very strong story and I wanted to make that story, and I decided to make this short film. आणि ही जी 6 लोकं होती माझ्यासोबत, 5 जण आणखीन होती, आम्हाला सगळ्यांना एक एक फिल्म बनवायची होती. आणि माझी जी फिल्म आहे ज्याला नंतर अवॉर्ड मिळाला, वॉज मेकिंग दिस फिल्म. मी ज्या पिच केली आयडिया आणि ही स्टोरी सांगितली ना, माझ्या डायरेक्टरने मला सांगितलं की विल द वर्ल्ड अंडरस्टँड द फिल्म ऑर विल यू मेक इट इन 2 days. आय सेड आय एम कॉन्फिडंट आय मेक इट इन 2 days. अँड वेन आय वॉज मेकिंग इट, देर वर अ लॉट ऑफ पीपल लाफिंग ॲट मी, अदर कॉन्टेस्टंट्स साऊथ आफ्रिका गेम रिझर्वमधले. कारण माझ्याकडे माझ्या स्टोरीमध्ये तुम्हाला पाय दिसतील असे मातीत पुरलेले, तर मी असं लोकांना तिकडे विचारलं मला तुमच्या हाताचं शूटिंग घ्यायचं आहे, पायाचं शूटिंग घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मी त्यांना असं सांगितलं की मला एक तुम्हाला ना 2 फूट जमिनीत पुरायचं आहे एका माणसाला. तर म्हणा आली आम्ही नाही करणार ते. शेवटी मला स्वतःला एवढं पुरून घ्यावं लागतं आणि माझे स्वतःचे पाय शूट करावे लागले. वेन आय गॉट दिस अवॉर्ड ओवर देअर, आय डिसाइडेड इन द प्लेन किसी को नहीं बताने का इंडिया में, nobody, not even my parents. And the bad karma was going on. I was hospitalized for 2 days over there. Nantar majhe heart disc crash zali hoti. And when I got this award, I was confident that when you struggle, when you fight for something, you get it.
मी फ्लाईटमधनं उतरलो. ऑल माय फ्रेंड्स, माय पेरेंट्स, माय डॅड हॅड कम टू रिसीव्ह मी अँड दे वेर वेटिंग आउटसाईड. मी असंच कॉन्फिडंट होतो की कोणालाच नाही सांगायचं, कोणालाच नाही सांगायचं. लेट इट कम ऑन एअर. दिस वॉज अ सिरीज दॅट वॉज ऑन एअर ऑन ॲनिमल प्लॅनेट अँड लेट इट बी द बिगेस्ट सरप्राईज. आय वेंट टू द लगेज कलेक्शन काउंटर अँड आय टोल्ड हिम, ही सेड सॉरी सर, युअर लगेज इज मिसप्लेस्ड अँड आय हॅड माय अवॉर्ड इन इट. आय निडेड अ शोल्डर टू वीप. So I told all my friends, I won and the award is lost. But luckily after 4 days, it came back in one piece. I was very happy and life continued on as a wildlife filmmaker.